कारवाई। डोंबिवली उत्पादन शुल्क विभागाने ठाणे जिल्ह्यातील अगसन येथे पहाटे 4 च्या सुमारास कारवाई करून मोठ्या प्रमाणात गावठी धातूंचा साठा जप्त केलाय। अशाच प्रकारची कारवाई 2 दिवसापूर्वी मानपाडा पोलिसांतर्फे करण्यात आली होती। यावेळी निवडणुकीच्या तोंडावर गावठी दारू विरोधात उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाया केल्याने गावठी दारूवाल्यांचे धाबे दणकले। निरीक्षक राज्य उत्पन्न डोंबिवली विभागाने आपलं हे आगासन येथे खाडी किनारी हातभट्टी निर्मितीवर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करून सदर गुन्ह्यातील 2 आरोपींना अटक केलेली असून एक आरोपी आता नुकताच स्वतःहून कार्यालयात हजर झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये 1120 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आलेली असून हातभट्टीसाठी लागणारे कच्चे रसायन 10,400 लिटर जप्त करण्यात आलेले आहे। त्यानंतर 2 फायबर होडी, त्याच्यानंतर 2 हायड्रोमीटर थर्मामीटर, 2 इंजिन्स, त्यानंतर प्लॅस्टिक 32 लिटर क्षमतेचे 35 गावठी दारूंनी भरलेले कॅन, अशी एकूण टोटल मुद्देमाल 3,77,500 जप्त करण्यात आलेला आहे। तरी सदर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सदर हातभट्टी मालकांनी मालाची जास्त मागणी असण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे हातभट्टीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहे। तरी सदर गुन्ह्यामध्ये तो मुद्देमाल कोणाकोणाला सप्लाय करत आहे हा तपास करणे पुढील बाकी आहे। कोणाकडनं कच्चं मटेरियल खरेदी करतोय याबाबत आम्ही कोर्टाकडनं 3 दिवसाची पोलीस कस्टडीची डिमांड करत आहोत।